करणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वात जास्त कोणत्या मुद्द्यावर भीती वाटते आणि ती भीती कशा पद्धतीनं गायब करायची आणि लक्ष एकत्रित करून कशा पद्धतीनं टायपिंगवर फोकस करून अॅक्युरेसी आणि स्पीड वाढवायची ह्या सर्व कारणावर आपण उपाययोजना पाहणार आहोत तर पहा सर्वात महत्त्वाचं पहा ज्यावेळी विद्यार्थ्यांना टायपिंग स्पीड टेस्ट किंवा परीक्षा दिली जाते त्यावेळी त्यांना सर्वात जास्त भीती वाटते आणि ही जी तुम्हाला आणि ही जी तुम्हाला भीती वाटत असते मित्रांनो ह्या भीतीमुळेच आपले सर्वात जास्त चुका होत असतात त्याच्यामुळे ही भीती आपल्याला कमी करायची तर त्यासाठी तुम्हाला काही उपाययोजना करावी लागणार आहेत एक्झामच्या अगोदरच तरच तुमची ती भीती निघून जाईल आणि तुम्ही त्या परीक्षेमध्ये शंभर टक्के खरे उतरणार आहात तर पहा चला तर मग या भीतीचे कारणे आणि त्याच्यावर उपाययोजना काय आहे ते सविस्तर पद्धतीने आपण पाहणार आहोत तर या अगोदर मित्रांनो मित्रांनो सर्वात अगोदरचा मुद्दा म्हणजे गती कमी होणे गती म्हणजे स्पीड तुम्ही जे टायपिंग करता त्याची स्पीड का कमी होते या बारकाईकडे तुम्ही लक्ष केंद्रित केलं नसाल त्याच्यामुळे सरळ तुम्ही काय करता एकदा पॅसेज घेतले टाईप करता आणि मग नंतर तुमच्या लक्षात येते की माझी स्पीड अगोदर जास्त होते नंतर कमी झाले का कमी झाले याच्यावर तुम्ही विचार करता पण तेवढं डीपली विचार करत नाही की असं का व्हायला ते समस्या दूर करण्यासाठी काय केलं पाहिजे तर पहा परीक्षा घेताना किंवा परीक्षा घेताना याचा अर्थ म्हणजेच तुम्ही पॅसेज समोर ठेवून टायपिंग करायला याचा अर्थ तुम्ही स्वतः एक्झाम घेणार आहात तुम्ही स्वतः स्वतःचीच एक्झाम घ्यायला त्याच्यावर आपल्या गतीवर लक्ष ठेवतात त्यावेळी त्यांना गती कमी झाल्याची भावना होत असते आणि त्यामुळे त्यांचा आत्मविश्वासावर परिणाम होतो ज्यावेळेस तुम्ही असं ग्रही धरता की मी टायपिंगची एक्झाम देत आहे अशा वेळेस तुम्ही त्याच्यावर गतीवरच लक्ष असते तुमचं स्पीडवर मग स्पीडवर लक्ष असले की तुम्हाला जाणवते की स्पीड माझी कमी झाली आणि यावेळेस तुमचा आत्मविश्वास हा काय होतो कमी होतो मग हा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तुम्हाला काय करायचं पहा व्यवस्थित सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं सराव सराव करणे आवश्यक आहे सराव हे असं माध्यम आहे की एकदाच एकदाच तुम्हाला तुमचं रिझल्ट दिसत नाही तर हळूहळू वारपणे तुम्हाला तुमचं रिझल्ट दिसतो म्हणजे सरावामुळे तुमची अॅक्युरेसी आणि स्पीड वाढण्यामध्ये हळूवारपणे मदत होत असते तुम्ही विविध प्रकारच्या स्पीड स्ट्रेसच्या माध्यमातून सराव करून तुमच्या गतीमध्ये सुधारणा करू शकता तुम्ही ऑफलाईन टाईप टायपिंग करा ऑनलाईन टायपिंग करा वेगवेगळ्या माध्यमाचा वापर करा याच्यामधून तुम्ही वेगळ्या प्रकारचा सराव करा त्याच्यामधून तुमची काय होईल स्पीड वाढण्यासाठी मदत होईल सर्वात महत्वाची म्हणजे टायपिंग करत असताना पुढचा मुद्दा तुम्हाला चुकांची भीती वाटत असते एकदा तुम्हाला चुकांची भीती वाटली की चुका होत राहतात चुका होत राहतात मग ही भीती देखील तुम्हाला काय करायची आहे दूर करायची आहे परीक्षेमध्ये चुकांची भीती जर वाटू लागल्यावर अचूकता ही काय होत असते कमी होत असते आणि याच्यामुळे सुद्धा विद्यार्थी काय होत असतात घाबरत असतात मग याला काय करायचं पहा ज्या चुका झालेल्या आहेत त्या चुकामधून तुम्हाला शिकायचं आहे त्या चुका तुम्हाला बाहेर काढायच्या आहेत लिहून त्या चुकावर लक्ष द्यायचं आहे आणि त्या चुका, चुका वारंवार का होत आहे त्याच्यावर तुम्हाला कार्य करायचं जेणेकरून उदाहरणार्थ एका पॅसेजमध्ये दहा चुका झाल्या तुमच्या तो शब्द बाहेर काढायचे लिहून आणि ते शब्द कशा पद्धतीनं पुढच्या पॅसेजमध्ये दहा पैकी आठ वर्क असेल पाच वर्ग असेल आणि नाही सेक याच्यावर तुम्हाला काय करायचं काम करायचं हे एक काय असते स्टेप बाय स्पीड ऍक्रोशी आणि स्पीड वाढण्याची उपाययोजना आहे त्याच्यानंतर तुम्ही काय करत असता तुमच्या बाजूला टायपिंग सेंटरला गेल्याच्या नंतर अनेक विद्यार्थी असतात आणि तुम्ही काय करायला लागतात पहा या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांच्या सोबत तुमची तुलना करायला सुरुवात करतात मग अशा वेळेस काय तुमची जर तुलना करायला सुरुवात केली तर विद्यार्थ्यांमध्ये ताण वाढत ता असतो कारण त्याचा स्पॅसिस कवर होत आहे अॅक्रोस येत आहे स्पीड येत आहे आणि माझं का होत नाही मग अशा वेळेस तुम्हाला ताण वाढते तर ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या नाही तर याच्यासाठी तुम्हाला काय करायचं पहा उपाययोजना आपल्या क्षमतेवर तुम्हाला विश्वास ठेवायचा स्वतःच्या इतरांच्या गतीसोबत तुलना करायचे थांबवायचं आहे आणि स्वतःच्या प्रगतीवर आणि स्वतःच्या गतीवर तुम्हाला लक्ष केंद्रित करायचं आहे तर तुम्ही चांगल्या प्रकारे टायपिंग करू शकता अन्यथा टायपिंग तुम्ही करू शकणार नाही त्याच्यामुळे महत्वाचं ते मुद्दा आहे तुम्हाला कवर करायचा आहे अशा प्रकारचे अनेक मुद्दे आहेत आपण कंटिन्यू पाहणार आहोत जेणेकरून शंभर टक्के तुमच्या स्पीडमध्ये अॅक्युरेसीमध्ये फायदा होईल आणि उपाययोजना केल्यावर तुम्ही एकदम आत्मविश्वासाने संयमपणे दररोज रेग्युलरपणे काय करू शकतील टायपिंग करू शकतील आणि येणाऱ्या जी काही एक्झाम आहे कोणती इथून पुढची कोर्ट भरती असो मित्रांनो त्यामध्ये तुम्ही शंभर टक्के पास होणार आहात अनेक प्रकारचे माध्यम आहे ज्यामध्ये स्किल टेस्ट घेतली जाते उदाहरणार्थ नाशिक प्रिंटिंग प्रेस आहे मित्रांनो त्यामध्ये गोल्डन चान्स असते त्यामध्ये सुद्धा सुरुवातीला एक्झाम घेतली जाते आणि एक्झाम घेऊन शॉर्टलिस्ट केले जाते आणि शॉर्टलिस्ट झाले त्यांची एक्झाम घेतली जाते ते एक महत्वाचं आहे त्याच्यानंतर कोर्ट भरती भरती आहे त्याच्यानंतर अजून येणारी अकरा हजाराची भरती आहे नंतर त्याच्यानंतर औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजी नगर खंडपीठ यामध्ये सुद्धा तीस ते चाळीस पदांची काहीतरी अशी भरती येणार आहे क्लर्कसाठी तर अतिशय महत्वाचं का आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अजून एक तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे तुमची तयारी चालू ठेवा टायपिंग हे कमी करू नका कारण नवीन न्यायालयांची स्थापना होणार आहे आणि नवीन न्यायालयाची स्थापना झाल्याच्या नंतर त्यामध्ये सुद्धा पदनिर्मिती होणार आहे म्हणून अजून सुद्धा गोल्डन चान्स आहे म्हणून टायपिंग ही तुम्हाला कंटिन्यू ठेवायची आहे या सर्व गोष्टी झाल्या परंतु एक गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची असणार आहे ती म्हणजे काय ती म्हणजे मटेरियल मटेरियल कुठून आणणार कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांना विचारपूस केली असतात त्यांच्याकडे जो मटेरियल आहे तो मटेरियल त्यांनी असं कलेक्टिव्ह गोळा केलेले कुठून पण गोळा केलेले जे जे का काय चॅनलवरून आले ते भेटायला असं केले तर तुम्ही तसं करू नका म्हणजे गोंधळामध्ये पडून गोंधळामध्ये तुम्ही पडालेत कारण की तो पॅसे तुमचा कर व्हायला आणि जो हार्ड पॅसेस की तुमचा कर होऊन गेले त्याच्यामुळे ताण वाढले आणि ताण वाढले तुमच्या प्रभाव पडतो त्याच्यामुळे एकच मटेरियल तुम्ही काय करा रेफर करा आता तो जो काही कोर्टाच्या भरतीप्रमाणेच आपण काय केलेले आहे त्या पद्धतीने होतात त्या पद्धतीचे पॅसेज आपण तयार केलेले आहेत यामध्ये मराठी आणि इंग्रजी कोणतेही कोर्टवरती असो मित्रांनो हाय कोर्ट असो वा डिस्ट्रिक्ट कोर्ट असो तुम्हाला कामाला शंभर टक्के येणार आहे आणि तेवढेच पॅसेजची तुम्ही काय करा प्रॅक्टिस करा आणि जी मी पॅसेस प्रोवाईड केलेले त्यांचं जर तुमचा सराव झाला आणि दहा मिनिटांमध्ये अॅक्युरेट जर तुम्ही टायपिंग करत असाल तर मित्रांनो तुम्ही कोणतेही परीक्षेमध्ये बाद होणार नाही शंभर टक्के तुम्ही त्या परीक्षेमध्ये पास होणार आहेत कारण त्या पद्धतीचे पॅसेज आपण तयार केले त्यामध्ये मराठीचे सत्तर पॅसेज आहेत आणि इंग्रजीचे आहेत टोटल पन्नास पॅसेज अशा प्रकारचे एकशे वीस पॅसेज आहे आणि हे तुम्हाला जर घ्यायचे असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याच्यानंतर नागपूर बेंच हायकोर्ट स्पेशल जर इंग्लिशचे घ्यायचे असेल तर इंग्लिशचे पॅसेज देखील साठ पॅसेज आपण अपलोड केलेले आहेत वेबसाईटला तसेच आता वीस तारखेला पेपर आहे नागपूर बेंच क्लबचा त्यासाठी आपण जे काय कम्प्युटर दहा मार्काचं आहे त्याच्यावर पाचशे प्लस क्वेश्चन आणि आन्सर आपण तयार केलेले आहे त्याचे देखील ईबुक आपल्या वेबसाईटवर तुम्हाला मिळेल तुम्ही तिथून डाऊनलोड करू शकता आता महत्त्वाचं म्हणजे दुसरा आहे पहा इथून पुढचा जो मुद्दा आहे सर्वात महत्वाचा टायपिंगची अचूकता तर दररोज तुम्ही सराव करायला तर दररोज सराव केल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना अपेक्षा लावून बसलेली असते की माझी अचूकता ही वाढायला पाहिजे आज टायपिंग केली उद्या के वाढायला पाहिजे उद्या केली परवा वाढायला पाहिजे अशा पद्धतीने ही अपेक्षा लावून विद्यार्थी बसतात आणि चिंताग्रस्त होत असतात मित्रांनो चिंताग्रस्त व्हायचं नाही कारण चुकता कशी वाढेल ह्याच्यावर तुम्हाला कळणार नाही लागलीच पण त्याचा रिझल्ट तुम्हाला शंभर टक्के दिसेल तर तुम्ही फक्त तुमच्या वर काम करा नियमित सराव करा गतीने सराव करा अचूकतेने सराव करा तर शंभर टक्के तुमची ही वाढण्यासाठी काय होईल मदत होईल तर मित्रांनो तुम्हाला या सर्व अडचणीवर मात करण्यासाठी करण्यासाठी काही टिप्स दिले आहेत आणि या समस्यावर मात करून तुम्ही तुमच्या टायपिंग कौशल्यामध्ये सुधारणा करू शकता आणि येणाऱ्या कोणत्याही भरतीमध्ये तुमची चांगली प्रोग्रेस तुम्ही दाखवू शकता आणि तुमचा जे आत्मविश्वास आहे ते आत्मविश्वास शंभर टक्के चांगल्या पद्धतीने वाढण्यासाठी मदत होईल परंतु ह्या उपाययोजनाचा तुम्हाला वापर करावा लागणार आहे मित्रांनो तुम्हाला हे व्हिडिओ जर आग आवडला असल्यास कृपया लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून तुमचेच विचार सांगा आणि टेलिग्राम चॅनलचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले त्या ठिकाणी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा